अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पापिया काही ठळक वृत्त। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जामनेर तहसील कार्यालय येथे विश्वशांती दिव्यांग संस्था व तहसील कार्यालय जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मतदार नोंदणी शिबिर, मतदान नोंदी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना अधिकारी अर्चना मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येऊन 75 दिव्यांग बांधवांना नमुना 6 अर्ज वाटप करण्यात आले। जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे, नायब तहसीलदार चैताली दराडे, निवासी तहसीलदार प्रशांत निंबोळकर, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी चंद्रकांत होसले यांच्यासह विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। इतर सर्वसामान्य लोकांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला दिसतात। म्हणजे असं नाही की दिव्यांग आहे म्हणून कोणत्या एखाद्या क्षेत्रामध्ये आपण कमी आहोत, तर असं अजिबात नाही। सर्व क्षेत्रामध्ये हिरिरीने ते सर्वसमत्वत आहे। आजचा जो आपण कार्यक्रम या ठिकाणी मतदार नोंदणीचा राबवलेला आहे, मतदार नोंदणीमध्ये आता आपल्या तालुक्याचा जर आपण विचार केला तर साधारण 12 क्षेत्र आहेत, तर आपल्याकडे फ्लॅट झालेले मतदार यादीमध्ये आहेत दिव्यांग बांधव। तर जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांची आपल्या मतदार यादीमध्ये नोंदणी होणं अपेक्षित आहे आणि या नोंदणीच्या अनुषंगाने नोंदणी झाल्यानंतर मतदान प्रक्रियेमध्ये देखील या आपल्या दिव्यांग बांधवांनी त्यांचा जास्तीत जास्त सहभाग नोंदवला पाहिजे। आपली भारतीय लोकशाही सक्षम करण्याच्या दृष्टीने सर्व दिव्यांग बांधवांनी या निमित्ताने या मतदान प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवायचा आहे। जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी येण्यासाठी आपण सर्व दिव्यांग बांधवांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे। आता याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाकडून दिव्यांग मतदारांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा या निमित्ताने देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था असेल किंवा आता जर 2019 ज्या लोकसभा निवडणुका झाल्या तर त्यावेळी दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रावर ने आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था देखील केलेली होती। आता याही आगामी निवडणुकीमध्ये माननीय निवडणूक आयोगाकडून या संदर्भात त्याच्या सूचना म्हणजे येतात असत्या तर पंचवार्षिकला, तर त्या निमित्ताने मतदान केंद्रावर संबंधित दिव्यांग बांधवांना मतदानासाठी ने आण करण्याची देखील व्यवस्था त्याच्यामध्ये करण्यात येणार आहे। तसेच आयोगाकडून PWD ॲप पण आहे, माहिती आहे का आपल्यापैकी बरं कोणाला PWDचं ॲप देखील आहे। म्हणजे ते ॲप आपण आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये डाउनलोड करून आपण आपली जी मतदार नोंदणी आहे त्या ॲपमध्ये देखील आपण करू शकतो। जर आपल्या काही नावामध्ये बदल असेल, तारखेमध्ये जन्मतारखेमध्ये बदल असेल किंवा आपल्या पत्त्यामध्ये बदल असेल तर ती जी दुरुस्ती आहे ती देखील आपल्याला त्या PWD ॲपच्या माध्यमातून करता येईल। यानंतर पुढे जाऊन आयोगाने असेही काही प्रयत्न केलेले आहेत की याच्यामध्ये ज्या एरियामध्ये जिथं अपंग मतदान जास्त आहे, दिव्यांग मतदान जास्त आहे, तर त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मतदान केंद्राची देखील व्यवस्था करण्याचं आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे। म्हणजे आपल्या हे जामनेर तालुक्यामध्ये जिथं अपंग दिव्यांग मतदारांची संख्या जिथं जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्र मतदान केंद्र देण्याचा देखील आपण याच्यामध्ये विचार आपल्याला करता येईल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा। त्यानंतर आपण सर्व ज्या स्वयंसेवी संस्था आहेत किंवा वॉलंटियर संस्था आहेत, आता आजच्या ही कार्यक्रमाचं आयोजन या आपल्या ज्या तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या ज्या दोन संस्था आहेत या संस्थेच्या सहकार्यातूनच आजचा आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना मी या मतदार नोंदणी शिबिराचा आपण यथोचित लाभ घ्यावा। ज्यांची मतदार नोंदणी झालेली नसेल त्यांनी आज फॉर्म नंबर 6 आमच्या बीएलओकडे किंवा निवडणूक शाखेमध्ये आपण या ठिकाणी भरून द्यायचा आहे आणि आपली मतदार नोंदणी झाल्यानंतर मतदार यादीमध्ये आपलं नाव आल्यानंतर आपला जो मतदान प्रक्रियेतील सहभागाचा जो सहभाग आपण त्यामध्ये नोंदवायचा आहे आणि आपण स्वतः मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान देखील नोंदवायचं आहे असं आवाहन मी या निमित्ताने आपल्याला करतो आणि माझा प्रस्ताव करतो। धन्यवाद। हॅलो, सर्व जे इथे जमलेले आहेत आणि त्याचबरोबर जे सर्व सर्वांच्या दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा।
मला सदस्यपदी नियुक्ती दिली. म्हणजे मी 91 तर सर्व आपले जामनेर तालुक्यातील दिव्यांग बांधव सदस्य आहेत आणि साहेबांच्या आशीर्वादाने वगैरे भाऊच्या आशीर्वादाने तालुक्यातील एकही दिव्यांग बांधव मी विना पगारा वंचित ठेवणार नाही अशी माझी दिव्यांग आहे. पण तुमची सहानुभूती असली तर आम्ही अधिक आमची छाती फुलून आम्ही कामाला लागतो. आणि गिरीश भाऊंचे म्हणजे बरेच आशीर्वाद आम्हाला तालुक्यात आहे दिव्यांग बांधवांना. कोणतंही अडचण असेल तर फोनवरचे स्वागत करतात. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.